काय आहे की एखाद्या मोगल राज्यामध्येच असं होऊ शकतं की महाराजांच्या पायथ्याशी बसून, महाराजांच्या पायशी बसून जेव्हा आपण न्याय मागतो, जर आमच्या दैवताकडे न्याय नाही मागायचं तर कोणाकडे मागायचं? आणि ही जर नोटीस आली तर हे 100% खरं ठरेल की ही मोगल सल्तनत आहे. आज सकाळपासून आमदार नितीन देशमुख साहेब तिथे महाराजांच्या पायाशी बसलेले आहेत, उपोषण करत आहेत, जनतेचा विषय घेऊन करत आहेत, आणि तरी देखील त्यांचं ऐकण्यासाठी सरकारमधून कोणी नाही. हे अतिशय दुर्दैवी गोष्ट. ते काही स्वतःसाठी काही मागत नाही आहेत, ते त्यांच्या तिकडच्या स्थानिक जे काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी मागत आहेत, त्यांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे अन्याय किती दिवस महाराष्ट्र सहन करत राहणार हा एक मोठा विषय राहतोच आपल्या सर्वांच्या समोर. धन्यवाद. आज नाही मी सांगण्यापेक्षा मला वाटतं आपण वाचा, पण यंग ग्लोबल लीडर्स नावाची एक त्यांचे एक कोर्स असतो 3 वर्षाचा. जागतिक स्तरावर साधारणपणे 100 लोकांचे निवड करतात ते. बोर्ड मेंबरना व्हिटो पावर असते, एकाचा जरी व्हिटो आला तरी तुमचं नाव बाहेर होतं. त्याच्यात आज माझं नाव आलं तर माझा प्रयत्न राहील की चांगल्यात चांगलं कामगिरी तिथे करावी आणि जास्तीत जास्त तिथून शिकून आपल्या देशासाठी चांगलं काहीतरी करावं. आदित्यजी, नितीन देशमुख यांना नोटीस पाठवणार अशी माहिती समोर येत आहे. जर त्यांना नोटीस दिली तर त्यांना तिकडनं उठावं लागेल आंदोलनावर. पण कशासाठी नोटीस? काय आहे की एखाद्या मोगल राज्यामध्येच असं होऊ शकतं की महाराजांच्या पायथ्याशी बसून, महाराजांच्या पायाशी बसून जेव्हा आपण न्याय मागतो, जर आमच्या दैवताकडे न्याय नाही मागायचं तर कोणाकडे मागायचं? आणि ही जर नोटीस आली तर हे 100% खरं ठरेल की ही मोगल सल्तनत आहे. नाही ठीक आहे, तसं त्यांनी चर्चा करावी जाहीरपणे तुमच्या समोर चर्चा करून दाखवली काय तुटी आहेत. 50% काम झाल्यानंतर तुटी लक्षात येतात. लोक जी त्या कामापासून वंचित राहतील त्याच्याबद्दल काय? आदित्यजी, नितीन देशमुखांचं आंदोलन संपणार की नाही संपणार की हे सुरूच राहते, हे सरकारवर निर्भरित आहे पूर्णपणे. सरकार जोपर्यंत लक्ष लोकांच्या विषयांकडे घेत नाही, हातात विषय घेऊन सोडवत नाही, आश्वासनं देत राहतं, तोपर्यंत आम्ही लढत राहू. सर, ज्या प्रकारे गौरी बेडे यांनी एक याचिका सादर केली होती आणि 25,000 दंड देखील ठोठावला, दिलासा नाही, विषय संपलेला आहे. 25,000 दंड ठोठावला बघा. विषय खूप सोपा आहे. जी काही चर्चा होते की आर्थिक बोजा एवढा वाढणार आहे किंवा जे काही स्ट्रेन बजेटवर होईल, मूळ गोष्ट अशी आहे की आपण बघितलं असेल ह्या अर्थसंकल्पामध्ये ज्याच्यात काही अर्थ नव्हता, नुसतं उधळपट्टी होती, निवडणुकीसाठी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा अर्थसंकल्प होता, त्याच्यात आर्थिक बोजा किंवा जो काही आपलं डेट आहे ते किती वाढलेलं आहे. आणि हे सगळं होत असताना मग केंद्र सरकार आणि एवढी मोठी महाशक्ती तुमच्या मागे उभी असताना मग आता काय तुम्हाला प्रयत्न होत नाही तुमच्याकडून? डबल इंजिनचं सरकार असेल तर एक इंजिन फेल सतत का होत आहे हा विषय राहतोच. ह्याच्यात आपण बघितलं असेल काल परवापासून जे विरोधी पक्षाचे सगळे कार्यकर्ते, मग शिवसेना असेल, आमचे सगळेच महिला आघाडी, युवा सेना वगैरे, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत, नुसतं विरोधी पक्षातल्या तरुण मुला मुलींचे भविष्य उद्ध्वस्त करायचे, त्यांच्यावर भीतीचं एक वातावरण निर्माण करायचं, दमदाटी करायची, त्यांना तुमच्या बाजूला खेचून घ्यायचं, हा सगळे घाणेडा गलिच्छ प्रकार आपल्या राज्यात सुरू आहे. मूळ गोष्ट हीच राहते की प्रथमतः त्या मुलांनी गुन्हा काय केला आहे हा विषय राहतोच. आणि मग तुम्ही असं पोलीस कोण ठरवणार आहे की हे बरोबर होतं की चुकीचं होतं जोपर्यंत कोर्ट बोलत नाही? आणि ह्या ज्या अटका होत आहेत, भर रात्री अटका होत आहेत, असं जर होत असेल मग एका मंत्र्यांनी ज्यांनी एका महिला खासदारांना घाणेड्या शिव्या दिलेल्या आहेत त्यांची हकालपट्टी का नाही झाली? त्यांच्यावर कारवाई का नाही झाली आहे? काल परवाकडे मला वाटतं एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर विनयभंगाचा देखील आरोप झालेला आहे, तिथे कारवाई नाही झालेली आहे. आणि हे दुटप्पीपणा चालू आहे आपल्या राज्यामध्ये. आणि खरोखर ह्या राज्यामध्ये जनतेचं सरकार आहे की मी पुन्हा पुन्हा बोलीन की मोगलांचं सल्तनत आलेली आहे हा विषय राहतो. कारण जशी धरपकड सुरू झालेली आहे, जशी हुकुमशहा सुरू झालेला आहे, हुकुमशहाचा प्रकार सुरू झालेला आहे, चिंता मला ह्या लोकशाहीबद्दल वाटायला लागलेली आहे. आणि हे संविधान बदलते की काय सरकार, ह्याच्यावर मला विचार आता सुरू झालेले आहेत. किसान सभेच्या मोर्चाला आपण पाठिंबा दर्शवलेला